नमस्कार, मी तेजस्विनी जाधव। आज मी तुम्हाला बटाट्याचे मंचुरियन कसे बनवतो ते दाखवते। त्यासाठी मी ते बारीक चिरलेले म्हणजे मीडियम साईज चिरलेत बटाटे घेतलेत चिरलेले, शिमला मिरची घेतलेली बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेले टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी काकडी घेतली आहे आणि कांदापात पण घेतली आहे गार्निशिंगसाठी। इथे कॉर्नफ्लावर आहे, मैदा घेतला आहे, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस पण घेतलेलं आपण, मीठ आहे, जिरे आहेत आणि लाल तिखट घेतले आहे आपण। तर मग चला बनवूया आपण। आता मी इथे बटाटे वाफून आपण बटाटे वाफून घेऊया मीडियम आचेवर। त्यात मीठ पण टाकूया थोडंसं। इथे आपले 5 मिनिट झालेले आहे, आपण बटाटे काढून घेऊया, पाणी साईडला करूया। इथे बटाटे काढून घेऊया आपण। पाच मिनिट थंड करून घेऊया आपण बटाटे। आता आपण इथे 4 चमचे मैदा आणि थोडेसे कॉर्नफ्लोअर घेऊया। बटाट्यांना चिकटण्यासाठी कॉर्नफ्लावर टाकतात आणि आपण यात मीठ घालूया आहे थोडेसे, कारण आपण आधी थोडेसे मीठ टाकलेले त्यामुळे आता थोडेसे टाकायचे। ते जिरे आहे, जिरे टाकूया। आता इथे आपण आलं लसूण पेस्ट घालूया थोडीशी आणि लाल तिखट घालूया। आणि आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण बटाटे त्यामध्ये टाकून घेऊया आणि म्हणजे कॉर्नफ्लावर मैदा त्याला चिकटेल। थोडंसं पाणी पण टाकून घेऊया आपण, म्हणजे चांगले चिकटेल त्याला। तर आता हे बटाटे छानपैकी मिक्स करून झाले, आता आपण तेल तापवायला ठेवूया। तेल तापले की आपण हे आपले बटाटे त्यामध्ये तळून घेऊया। तर इथे आपलं तेल तापलेले आहे, आपण बटाटे तळून घेऊया। हे
चालूच राहू दे ना। मंदाचे वर तळायचे आपल्याला बटाटे। तळून झालेले आहेत आपले बटाटे। आणि आता आपण आपले बाकीचे पण बटाटे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। आता आपले बटाटे तळून झाले आहेत इथे, आता आपण परत तळून घेऊया म्हणजे छान क्रंची क्रंची लागतील। आणि आता पुन्हा एकदा तळून घेऊया आपण। यामध्ये आपण खाण्याचा रंग पण टाकू शकतो म्हणजे आपल्या कलर येण्यासाठी, आपल्या आवडीनुसार आहे ते, ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे। तर आपले बटाटे या ठिकाणी तळून झालेले असे क्रंची झाले आहेत। तर आपण सॉस तयार करून घेऊया आता। थोडंसं ते आता आपण इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकूया, आले लसूण पेस्ट आणि कांदा वगैरे टाकूया। आणि छान परतून घेऊया। कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत परतूया, त्यानंतर त्यामध्ये आपण शिमला टाकणार आहोत।
कांदा आपल्याला यासाठी चांगला परतायचा आहे की आपल्याला खाताना तो कच्चा नाही लागला पाहिजे। आता आपण यामध्ये शिमला टाकूया, बारीक चिरलेली शिमला। टोमॅटो पण टाकूया, काकडी काकडी पण टाकली आहे आपण यामध्ये, थोडीशी कोथिंबीर आणि छान परतून घेऊया आपण। थोडस मीठ घालू आहे, भाजी थोडी आपण वाफून घेऊ। यावरती आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया 2 मिनिट। आपली भाजी वाफवलेली असेल तर आपण बघूया खोली। यामध्ये आपल्याला सॉस वगैरे टाकायचे, तेल टाकून थोडीशी मिरची टाकून घेऊ, थोडीशी लाल तिखट, चवीनुसार टाकू। आपण लाल तिखट थोडेच टाकले कारण आधी मंचुरियनमध्ये आपण बटाट्यामध्ये जेव्हा मैदा आणि कॉर्न फ्लोअर मिक्स केलं तेव्हा टाकलेलं होतं। आता आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेणार आहे, त्यात पाणी मिक्स करणार आहे थोडी ग्रेव्ही करण्यासाठी। पाणी मिक्स करून घेऊन आपण त्याची ग्रेव्ही करणार आहे, टाकणार आहे आपण छान पैकी मिक्स करून घेऊया आपण।
आता आपण सॉस टाकूया. सर्वप्रथम आपण सोया सॉस टाकूया. गॅस बंद ठेवायचा आहे. आता आपण चिली सॉस टाकूया, कारण चिली सॉस आधी टाकल्याने जळतो तो. चवीनुसार सर्व टाकून देऊया. आता टोमॅटो सॉस टाकूया. आता आपण टोमॅटो सॉस टाकूया चवीनुसार. ते सर्व सॉस आपण टाकून घेतलेले, छान पैकी मिक्स करून घेऊ. आपले सॉस तयार झाले, त्यामध्ये आता आपल्याला मंचुरियन टाकायचे. मिक्स करून घेऊया आपण. छान पैकी मिक्स करून घेऊया. आता इथे आपले मंचुरियन तयार झाले आहे, तर आपण याला प्लेटमध्ये काढूया, गार्निश करून सर्व करूया. आता आपण इथे मंचुरियन प्लेटमध्ये काढून घेतले, आपण सर्व करूया. थोडेस गार्निश करूया. आपले बटाट्याचे मंचुरियन तयार झालेत, खाण्यासाठी रेडी आहेत.